अभिजीत मुरलीधर देशमुख अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवरती येऊ घातली आहे. महत्त्वपूर्ण अशा या मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ अशा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागाला समृद्ध असा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक वारसा लाभलेला आहेच. परंतु राजमाता जिजाऊ आईसाहेब, संत गजानन महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, सुधाकरराव नाईक, बॅरिस्टर रामराव देशमुख, आबासाहेब खेडकर, ब्रिजलाल बियानी, दादासाहेब खापर्डे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, शिवाजीराव पटवर्धन, डॅडी देशमुख, दादासाहेब काळमेघ, दादासाहेब गवई, प्राध्यापक बी टी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉक्टर विजयजी भटकर या व इतर अशा अनेक व्यक्तींच्या या अमरावती विभागाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या कर्तव्यगार व्यक्तिमत्वांनी निभावली. आणि यात सर्व मान्यवर व्यक्तींच्या विचाराचे पाईक होऊन अभिजित देशमुख हे देखील आता शिक्षक मतदारसंघासाठी कार्यरत आहे. उसना उजेड नको, आता स्वतःला प्रकाशमान करायचं आहे. या उक्तीप्रमाणे आपलं समाजकार्य, कार्य करण्याची पद्धत, देण्याचं दातृत्व हे सगळे गुण अंगीकारत अभिजित देशमुख कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिपरिचयाचा आजपर्यंतचा हा लेखाजोखा आई मीनाक्षी आणि वडील मुरलीधर उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या संस्कारानं आजपर्यंत असंख्य समाजकार्य अभिजित देशमुख करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात बेलमंडळी गावचा त्यांचा 24 जून 1978 जन्म. संस्कारी कुटुंबात बालपण कडेला गेलं. अभिजित देशमुख यांचं पहिले ते चौथीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलमंडळी, 5वी ते 6वीचं शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सायन्स कोर अमरावती येथे पूर्ण केलं. इयत्ता 7वी ते 8वीचं शिक्षण भारत विद्यालय तापडिया नगर अकोला येथे पूर्ण केलं. 9वी ते 12वीचं शिक्षण शिवराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घटलाडकी येथे, तर बॅचलर ऑफ आर्ट श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय अमरावतीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर बीपीएडचं शिक्षण श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती, तर एम ए नारायणराव देशमुख महाविद्यालय चांदूर बाजार अमरावती येथे पूर्ण केलं. बी एड भगवंतराव शिक्षण महाविद्यालय अहेरी गडचिरोली, त्यानंतर एम फिल आय व्ही जी एस 1 वर्ष डिप्लोमा विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या ठिकाणी पूर्ण केलं. आयुष्याच्या लढाईत शिक्षणाची तळपती तलवार हाती घेऊन समाजकार्य उभं करण्यासाठी हेच सर्व शिक्षण आज अभिजित देशमुख यांना कामी येत आहे. पाहायला गेलं तर अभिजित देशमुख यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी अगदी साधी, शेतीप्रधान संस्कृती असलेल्या या कुटुंबाचे कर्ते अर्थात अभिजित देशमुख यांचे वडील श्री बाळासाहेब देशमुख गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले. तसेच संत गाडगेबाबा संचलित गाडगेबाबा मिशन, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच अनेक महत्त्वपूर्ण संस्थांचे ते सक्रिय सभासद आहेत. मोठे वडील बाबूराव देशमुख हे देखील अमरावती जिल्हा परिषद सदस्य होते व अनेक संस्थानांमध्ये त्यांनी कार्य व पदभार स्वीकारला आहे. अनेक गोरगरीब कुटुंबियांना अभिजित देशमुख यांच्या परिवाराने वेळोवेळी आधार दिला आहे, म्हणून तर देशमुख कुटुंबियांना परिसरात फार मानाचे आदराचे स्थान आहे. आपल्या शिक्षणाच्या जोरावर राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून यशदा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. तसेच भूगोल विषयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे समीक्षणाचे कार्य त्यांनी केलं. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन देखील त्यांनी वेळोवेळी केलं. समुपदेशक म्हणून त्यांची 1 वर्ष जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था अमरावती डायट येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विना अनुदानित शाळा, कॅशलेस आरोग्य विमा, मतदान आरोग्याबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे, विद्यार्थ्यांची फी वाढ व इतर सोयी सुविधा अशा अनेक समस्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज त्यांनी वेळोवेळी उठवला आहे. आज आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर अभिजित देशमुख हे JCI गोल्डन अमरावतीचे अध्यक्ष आहेत, तर आर्ट ऑफ लिव्हिंग अमरावती व सूर्योदय प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य आहेत. वाचन, क्रीडा, व्यायाम, भ्रमंती असे अनेक छंद आजही ते निरंतर जोपासत आहेत. विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
व अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असंख्य शाळा व महाविद्यालय आहेत. शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत अभिजित देशमुख हे सहाय्यक शिक्षक म्हणून दिनांक 5 जानेवारी 2005 रोजी रुजू झाले. इथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर शिक्षण प्रणाली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांना भेडसवणाऱ्या समस्यांची जाणीव त्यांना होऊ लागली. त्या समस्या आजही दैनंदिन जीवनात ते अनुभवत आहेत. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे शिक्षक, त्याच शिक्षकांबद्दलची प्रामाणिक भावना बघून त्यांचे शिक्षक सहकारी मित्रमंडळी त्यांना आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये उतरण्याकरिता आग्रह धरू लागले आहेत. आपल्या सर्वसामान्य शिक्षकांमधील आपल्यातील कोणी प्रतिनिधित्व केलं तरच शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील असे सर्वांचे मत आहे. पण आपण एक सर्वसामान्य शिक्षक तर विरोधात धनाढ्य राजकीय मातब्बर मंडळी यांच्या समोर आपला टिकाव लागेल कसा? पण कष्ट जर प्रामाणिक असतील तर यश नक्की मिळणार अशी मनाशी खुणगाट आता त्यांनी बांधली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थीप्रिय असलेले शिक्षक अभिजित देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आपल्या मतदारसंघातील शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत मंडळी यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघात आता आपल्या शिक्षकांमधून कोणीतरी सक्षम नेतृत्व पुढे यावं अशी भावना प्रत्येकाची दिसत होती. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या जोरावर आता अभिजित देशमुख यांनी 2020 अर्थात होऊ घातलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सर्वसामान्य शिक्षक, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या सहकार्यानं लढवण्याचा निर्णय आता घेतला आहे. प्रत्यक्ष निवडणूक लढवणं हे नवीन क्षेत्र आहे, पण रणांगणात पाऊल टाकताच हळूहळू माणसं जुळत आहेत. एक आपलाच सहकारी बांधव आता ही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याने अभिजित देशमुख यांच्या प्रति आपलेपणा प्रत्येकाच्या पोटी आणि ओठी जाणवत आहे. शेवटच्या 2 ओळी आता आर्तभावनेतून गुरुवर्यांसाठी. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी, तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय धरू, चरण त्यांचे हृदय धरू. धन्यवाद.